रामगड गावात एका सरिता नावाची भाजीवाली राहत होती. ती घरोघरी जाऊन भाज्या विकत असे. ताजी भाजी घ्या, ताजी भाजी. ताई, एक किलो टोमॅटो द्या आणि कांदे कसे दिले? आज तर कांदे संपले, उद्या घेऊन येते. ताजी भाजी घ्या, ताजी भाजी. याच प्रकारे सरिता एक एक करून सगळ्यांच्या घरी भाजी विकायला जायची. सगळे तिच्याकडून काही ना काही नक्की खरीदायचे. संध्याकाळपर्यंत सरिताची सगळी भाजी विकली जायची. आणि थकलेली सरिता सगळे पैसे घेऊन घरी यायची. आज तर भाजी विकण्यात दुप्पट फायदा झालाय. भाजी विकून झालेल्या नफ्यामुळे सरिताचा उत्साह अजून वाढवला होता. तिने विचार केला की मंडईमधून अजून भाज्या विकत घेईल आणि आपला धंदा वाढवेल. दादा, हे कांदे तर खूप महाग आहेत. सरिताताई, बाजारात कांद्यांचा खूप तुटवडा आहे, म्हणूनच कांद्यांची किंमत 4 पट वाढली आहे. व्यापाऱ्याचं बोलणं ऐकून सरिताच्या डोक्यात लोभ निर्माण झाला. जर मंडईतले सगळे कांदे मी विकत घेतले तर सगळ्यांना माझ्याकडूनच कांदे विकत घ्यावे लागतील. मग मी पाहिजे तेवढ्या पैशांना कांदे विकून खूप खूप श्रीमंत होईन. दादा, तुम्ही एक काम करा, या सगळ्या पैशांनी मला हे कांदे द्या. कांदे विकत घेऊन सरिता तिच्या घरी घेऊन गेली. ती मनामध्येच यांना विकून श्रीमंत होण्याचं स्वप्न बघत होती. विचार करत सरिताचा लोभ अजून वाढत गेला. तिने विचार केला की ती आजूबाजूच्या सगळ्या गावातली सगळे कांदे ती विकत घेईल. मग तर सगळ्यांना तिच्याच कडून कांदे घ्यावे लागतील. पण माझ्याकडे अजून कांदे विकत घ्यायला पैसेच नाहीये. सरिताने पुन्हा विचार केला आणि मग तिजोरीतून आपले महागडे सोन्याचे दागिने काढले. यांना विकून मी कांदे विकत घेईन. सरिता दुसऱ्या दिवशी मंडईत आली आणि दागिने विकून जे पैसे मिळाले तिने त्यातून आजूबाजूच्या सगळ्या गावातल्या मंडईतले कांदे पण विकत घेतले. आता माझ्या शिवाय कोणाकडेच कांदे नाहीये. आता सगळ्यांना मी ठरवलेल्या किमतीतच कांदे विकत घ्यावे लागतील. सरिता सगळे कांदे घरी घेऊन आली आणि त्यांना एका अंधाऱ्या खोलीत बंद केले. आता थोडे दिवस लोकांना अजून अस्वस्थ होऊ देत. योग्य वेळी यांची 10 पट किंमत घेईन. आता इथे टाळा लावून ठेवते, कोणी माझे कांदे चोरले तर. कांद्यांच्या कमतरतेमुळे पूर्ण गाव अस्वस्थ झालं होत. पूर्ण गावात कुठेच कांदे मिळत नाहीयेत. सरिता पण प्रत्येक घरी भाजी विकायला गेली तर तिने लोकांना कांद्यांसाठी अस्वस्थ पाहिलं. सरिता ताई, कांदे आहेत का? कांदे घेऊन तर येईन, पण खूप महाग आहेत. आम्हाला महाग पण चालतील, फक्त कांदे हवेत. असं वाटतंय आपल्या कांद्यांची किंमत वसूल करण्याची योग्य वेळ आली. सरिता खूप खुश होऊन
आपल्या घरी परत आली. तिला वाटलं की ती आता खूप लवकर कांदे विकून श्रीमंत होईल. सरिताने चावी काढली आणि जसं तिने रूमचा दरवाजा उघडला तर त्यातून खूप घाणेरडा दुर्गंध येऊ लागला. एवढा दुर्गंध हे तर कांद्यातून येतय. हे सगळे कांदे तर सडून गेले. सरिता विसरून गेली कि तिने ज्या खोलीत कांदे ठेवले होते ती खोली बंद आणि खूप अंधार होता. हवा येण्या जाण्यासाठी सुद्धा जागा नव्हती. अंधाऱ्या खोली प्रकाश आणि हवा नसल्यामुळे सगळे कांदे सडून गेले आणि त्यातून खूप घाणेरडा दुर्गंध येऊ लागला. हे बघून सरिताने कपाळावर हात मारून घेतला. अरे देवा, हे सगळे कांदे तर सडून गेले. माझे सगळे पैसे तर बर्बाद झाले. मी श्रीमंत नाही बनू शकणार. लोभामध्ये येऊन सरिताने सगळी जमा रक्कम आणि दागिने विकून कांदे विकत घेतले. पण तिच्याच मूर्खपणामुळे सगळे कांदे सडून गेले आणि नफा होण्याच्या ऐवजी उलट तिचं खूप नुकसान झालं. या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळतं की कधीही लोभीपणा करू नये. लोभीपणा करणाऱ्यांचं नुकसानच होतं. जसं लोभी भाजीवालीचं झालं. जी व्यक्ती मेहनत करून हळूहळू पुढे जाते यश त्याच व्यक्तीला मिळतं. नंदीपूर गावात एक विमला नावाची भाजीवाली होती. विमला गावापासून लांब एका भाजीच्या मळ्यातून भाज्या विकत घेऊन गावात विकायची. भाजी घ्या, भाजी घ्या, ताजी ताजी भाजी, भाजी घ्या. गावातल्या बायका विमला येण्याची वाट बघत असे. मी तुझीच वाट बघत होते. आज एवढा उशीर का झाला? काय सांगू ताई, मला केवढ्या लांबून भाजीचं ओझ घेऊन यावं लागतं आणि वरून या उन्हाने माझी वाईट परिस्थिती करून ठेवली. ऊन तर आहे पण बाकीच्या भाजीवाल्यांपेक्षा तुझ्या भाज्या ताज्या असतात म्हणून तुझी वाट बघतो. चांगलंय ताई, सांगा काय काय देऊ. अर्धा किलो टोमॅटो, एक कोबी, काकडी आणि वांगी. विमलाने त्या बाईला भाज्या दिल्या आणि मग ती पुढे निघाली. अशा प्रकारे विमला सगळ्या गावाला भाजी देत असे आणि सगळे लोक विमलावर खुश होते. एक दिवस नेहमीप्रमाणे विमला मळ्यामध्ये भाज्या शोधून शोधून काढत होती. अगं मुली, एवढं काय निवडतीयेस? सगळ्याच भाज्या ताज्या आणि खूप चांगल्या आहेत. तू कोणतीही घे. नाही नाही बाबा, भाज्या फुलांसारख्या असतात, लवकर कोमेजून जातात. ते यांना नीट बघून घेण्यातच नफा आहे आणि माझे ग्राहक पण फक्त ताज्या भाज्या घ्यायला पसंत करतात. जशी तुझी मर्जी. विमला पुन्हा भाज्या शोधून काढू लागली. खूप दिवस निघून गेले आणि आता गर्मीचे दिवस आले. विमला नेहमीप्रमाणे भाज्या निवडत होती तेव्हा बगीचाचा मालक तिच्या जवळ आला. बेटा, सध्या गर्मी इतकी जास्त आहे की भाज्या सुद्धा सुकून जात आहेत.
पण मी तरीही निवडून सगळ्या भाज्या शोधूनच काढेन. जर मी तुला या भाज्या अर्ध्या किमतीत दिल्या तर तुझा दुप्पट फायदा होईल. विमला विचारात पडली. भाज्या आहेत तर बऱ्या, बस थोड्याशा सुकल्या आहेत. जर मी यांना नेऊन पाण्यामध्ये काही तास भिजवून ठेवल्या तर या पण ताज्याच दिसतील आणि मला दुप्पट नफा पण होईल. अरे वा, आता ठीक आहे ठीक आहे, मला या भाज्या देऊन टाका. विमलाने अर्ध्या किमतीत भाज्या घेतल्या. भाज्या घेऊन ती घरी गेली आणि तिने भाज्यांना पाण्यात भिजवून ठेवल्या. काही तासानंतर ती ह्या भाज्यांना गावात विकायला घेऊन गेली. भाजी घ्या, भाजी घ्या, ताजी ताजी भाजी, भाजी घ्या. आणि नेहमीप्रमाणे लोकांनी विमलाकडून भाज्या घेतल्या. दुप्पट नफ्याचा विचार करून विमला खुश होती. दुसऱ्या दिवशी पुन्हा विमलाने अर्ध्या किमतीत सुकलेल्या भाज्या विकत घेतल्या आणि त्या भिजवून ठेवल्या आणि मग त्या विकू लागली. हे असं काही दिवसांपर्यंत चालत राहिलं. एक दिवस विमला भाज्या विकायला निघाली. भाजी घ्या, भाजी घ्या, ताजी ताजी भाजी, भाजी घ्या. तेव्हा तिने पाहिलं तिची नेहमीची गिराई एका वेगळ्या भाजीवाली कडून भाजी विकत घेत होती. हे काय ताई, आज मला जरा उशीर काय झाला, तुम्ही दुसऱ्या भाजीवाली कडून भाजी घेताय? आजकाल तुझ्या भाज्या पहिल्यासारख्या ताज्या नसतात. माझ्या नवऱ्याला खाण्यात स्वादिष्टच लागत नव्हत्या. विमलाला स्वतःची चूक समजली. जे ग्राहक कधी तिच्या भाज्यांची स्तुती करायचे आज ते नाव ठेवताय. आणि आता विमलाच्या दुप्पट नफ्याच्या लोभामुळे तिचे ग्राहक पण तुटले होते. या गोष्टीने आपल्याला हे शिकवलं की आपल्याला आपलं काम पूर्ण इमानदारीने करायला हवं आणि लोभाच्या जाळ्यात अजिबात अडकू नये. भाज्या घ्या, ताज्या ताज्या भाज्या घ्या, लाल तांबाटी घ्या, हिरव्या हिरव्या ताज्या भाज्या घ्या. मीरा गावागावात फिरून भाज्या विकायची. रोज गावात फिरत असताना तिची नजर एका भाज्यांच्या बगीचावर पडायची. किती वर्ष निघून गेली, मी हा भाज्यांचा बगीचा नुसता बघतेच आहे. मीराचं स्वप्न होतं की तिला तो भाज्यांचा बगीचा विकत घ्यायचा होता आणि तिथे स्वतःच भाज्या उगवायच्या होत्या. पण मीराची परिस्थिती तिची साथ देत नव्हती. मीराचा एक छोटा मुलगा होता ज्याच्या पालन पोषणाची सगळी जबाबदारी मीरावरच होती, कारण मीराच्या नवऱ्याचा काही वर्षांपूर्वीच देहांत झाला होता. एक दिवस काय झालं, भाज्या घ्या, ताज्या ताज्या हिरव्या भाज्या घ्या, लाल तांबाटी, हिरव्या हिरव्या ताज्या भाज्या घ्या. तेव्हा समोरून विमला तूप विकणारी आली. अगये मीरा, कशी आहेस ग? अगदी बरी आहे, तू बोल, तू कशी आहेस? माझं चांगलं चालू आहे. तू ऐकलंस का, तो भाज्यांच्या बगीचाचा मालक आहे ना, तो त्याचा बगीचा विकतोय. माझ्याकडे जर एवढे पैसे खरच असते ना, तर मी आजच तो बगीचा विकत घेतला असता. मीराला तो भाज्यांचा बगीचा इतका आवडायचा की ती सरळ त्या बगीचाच्या मालकाकडे गेली. शेठजी, मी असं ऐकलंय की तुम्ही हा बगीचा विकताय म्हणून. हो, मी आता म्हातारा झालोय,
त्यामुळे या बागेची निगा राखणं मला शक्य नाही, म्हणूनच मी ही विकतोय. काय तुला ही विकत घ्यायचीये? हो घ्यायचा तर आहे, पण माहित नाही मी की हा विकत घेऊ शकते की नाही. तुम्हाला हा बगीचा किती मध्ये विकायचाय? मला याची 500 नाणी तरी हवी आहेत. अरे बापरे, माझ्याकडे तर फक्त 200 नाणीच आहेत. 200 नाणी तर खूपच कमी आहेत. मी 400 नाण्यांच्या खाली अजिबात विकणार नाही. शेठजी, जर मी तुम्हाला या क्षणी 200 नाणी दिली आणि पुढच्या 4 महिन्यांमध्ये दर महिन्याला 50-50 नाणी दिली, तर काय तुम्ही मला हा बगीचा विकत द्याल? शेठजीने विचार केला. ठीक आहे, पुढच्या 4 महिन्यांपर्यंत तू मला 50-50 नाणी दर महिन्याला देशील. मीरा खूप खुश होती की लवकरच तिला तिच्या स्वप्नातला बगीचा मिळणार आहे. मग काय आता, मीरा अजून जास्त मेहनत करायला लागली. ती रोज जास्त भाज्या विकत घेऊ लागली आणि विकू लागली, ज्यामुळे तिला जास्त पैसे मिळू लागले. रोज मीरा एक एक पैसा जोडू लागली आणि आता संध्याकाळच्या वेळी मीरा गावात फिरून फिरून फरसाण सुद्धा विकू लागली. एका महिन्यानंतर मीराने शेठजींना 50 नाणी देऊन टाकली. मीरा खूप खुश होती. मीराने आपली मेहनत तशीच सुरू ठेवली. ती सकाळी भाज्या विकायची आणि संध्याकाळच्या वेळी फरसाण. पाहता पाहता मीराने 4 महिन्यांमध्ये शेठजींना सगळे पैसे देऊन टाकले. खूप छान मीरा, आता ही बाग तुझ्या मालकीची झाली. या बागेची नीट काळजी घे. मीराने स्वतःचा बगीचा विकत घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं. आता मीरा स्वतःच्या बागेमध्ये भाज्यांची लागवड करू लागली आणि दुसरे भाजीवाले तिच्याकडून भाज्या विकत घेऊ लागले होते. मीराच्या परिश्रमाने तिचं आयुष्य सुधरवलं. तिचा मुलगा सुद्धा आता चांगला शाळेत शिकू लागला होता आणि मीराचं आयुष्य सुखद झालं. म्हणूनच म्हणतात ना, मेहनत करणाऱ्यांची कधीच हार होत नाही. डमरूपूर गावामध्ये संतोष आपल्या बायको सोबत राहत असायचा. संतोष आपलं घर चालवण्यासाठी लाकूड तोडायचं काम करायचा. दररोज घनदाट जंगलातून काही लाकडं तोडून तो आपलं घर चालवायचा. फक्त एवढीच लाकडं? ह्या लाकडामधून तर आपण फक्त आजचा दिवस चालवू शकतो. तुम्ही सकाळी त्या घनदाट जंगलात जाऊन अजून काही लाकडं तोडून घेऊन या. त्यामुळे कमीत कमी 4 दिवसाचा गुजारा तरी होईल. उद्या सकाळी सकाळी जाऊन घोर जंगलामधून घरासाठी आणि बाजारासाठी लाकडं घेऊन येतो. आज मी तिथे नाही जाऊ शकलो. आता फक्त लवकर जेवायला वाढ, म्हणजे जेवण झालं की आराम करीन. शांततेत तेव्हा झोपा जेव्हा सगळं काम पूर्ण होईल. सगळ्यात आधी जाऊन जंगलातून लाकडं तोडून घेऊन या. यामुळे आपल्या घरामध्ये काहीतरी चांगलं होईल. संतोष आपली कुऱ्हाड घेऊन घनदाट जंगलात निघून जातो, जिथे कोणी पण कधी कधीच येत असे. जसा संतोष लाकडं तोडण्यासाठी झाडावरती चढतो, झाडाची फांदी संतोषचं वजन झेलू शकत नाही आणि संतोष खाली विहिरीमध्ये पडतो. तो बघतो तर सगळीकडे कांदेच कांदे आहेत. विहिरीच्या एकदम आतून त्याला एक आवाज ऐकू येतो. घाबरू नकोस, शांत होऊन जा. मी एक जादूची विहीर आहे, घाबरू नको. काय काय म्हणजे काय? मी घाबरायचं नाही, इथे माझा जीव जायची वेळ आली आहे आणि तुम्ही म्हणता घाबरायचं नाही. तू मला अंधारातून प्रकाशाकडे नेले, त्याकरता मी तुला वरदान देतो. या विहिरीतले कांदे सुद्धा जादूई आहे. याला वरदान आहे की जो ह्याला खाईल तो 2 होऊन जाईल, म्हणजे त्याची अजून एक छवी बनेल जी हुबेहूब त्याच्या सारखीच दिसेल आणि त्याचप्रमाणे त्याची काम आणि बोलू लागेल. असं असेल तर खरंच माझी खूप मदत होऊन जाईल. शेतात नांगर चालवायला, बाजारात लाकडे घेऊन जायला अजून पण आहेत. जास्त खुश होऊ नकोस, या कांद्याचा असर तेवढाच असेल
जोपर्यंत सूर्याची किरण पडतील, जसा सूर्यास्त होईल तुझी सगळी छवी मिटून जाईल. एवढा ऐकून संतोष कांदे घेऊन विहिरीच्या बाहेर निघून जातो. संतोषला खूपच अत्याधिक आनंद होत आहे. अग अग ऐकलंस का ग, हे बघ हे बघ मी काय घेऊन आलोय. अहो तुम्ही एवढ्या लवकर आलात, आणि हे काय हातामध्ये फक्त कांदेच आहेत, हे काय केलात तुम्ही? या कांद्याचं काय आपण घरामध्ये लोणचं घालणार आहोत का? तेव्हा संतोष गुंजनला सर्व हकीकत सांगतो आणि गुंजन त्या गोष्टीला खोटं समजून किचन मध्ये निघून जाते. संतोष तो कांदा खातो आणि तिथे दोन दोन संतोष दिसायला लागतात. हाय गुंजन, हे बघ मी खरंच दोन झालो आहे. अरे देवा, मला तर चक्कर येते. हे कसं, हे कसं खरं होऊ शकतं? संतोषने हे सांगून अजून एक कांदा खाल्ला आणि बघता बघता त्यातून दोघांचे तिघ जण झाले. अरे देवा, मला तर चक्कर येते. हे कसं खरं होऊ शकतं? आणि काय म्हटलं पाहिजे तर संतोषने त्या गोष्टीचा फायदा उठवला आणि संतोषला जसं काम सुचायचं तेव्हा संतोष त्या कांद्याला पुन्हा खायचा. जसं की शेतामध्ये नांगर चालवणं, जंगलातून लाकूड तोडून आणणं किंवा बाजारातून काही सामान घेऊन येणं आणि अन्य काही. ऐका ना, आज ना तुम्ही दोन कांदे खावा, आपल्या शेतामध्ये बी पेरायची आहे आणि बाजारातून खत घेऊन यायचंय. अग तू याची काळजी नको करूस, मी पहिल्यापासूनच त्या विहिरीतनं दोन कांदे घेऊन आलोय. मी याला खाऊन दिवसातली सगळी कामं आटपून टाकीन, काय म्हणतेस? असं होऊ शकतं तर मला सुद्धा द्या. आज घरामध्ये सुद्धा खूप सारं काम आहे. संपूर्ण घराची झाडलोट करायची आणि सोबत साफसफाई सुद्धा. संतोष आणि गुंजन मिळून त्या जादूच्या विहिरीतला कांदा खातात आणि लगेच त्या जादूच्या कांद्याच्या मदतीने दोघेही दोन दोन तयार होतात आणि सगळं काम पूर्ण करतात. जादूच्या विहिरीतल्या कांद्याची बातमी संतोषचा लहानपणीचा मित्र प्यारेलालला समजली. त्याला असं समजतं की संतोष आपले काम स्वतःच करतोय, कोणत्याही मजदुराच्या मदतीशिवाय. या संतोषच काहीतरी केलंच पाहिजे. पूर्ण शेत एका झोपड्यातून आता मोठा श्रीमंत बनला आणि तेही काही दिवसातच. पण अशी कोणती गोष्ट त्याच्या हाती लागली आहे? अरे तेच ना भाऊ, त्या दिवशी मी पण बघितलं, तो तर आता गाडी घ्यायचं बोलतोय. हे सगळं बघून प्यारेलाल संतोषचा पाठलाग करतो आणि पाठलाग करता करता त्याच्या घरी जाऊन पोहोचतो आणि तिथे जाऊन बघतो तर संतोषचं घर पहिल्यापेक्षा खूपच जास्त सुंदर आणि मोठं झालं होतं. जा आणि अजून जास्त कांदे घेऊन या बघा, त्यामुळे आपली सगळी कामं होतील. अग हो हो बायको, मी चाललो आहे. हो हो, आणि यावेळी शक्य होतील तर खूप सारे कांदे खा, मला माहेरी सुद्धा काही कामं करायची आहेत. मी माझ्या भावांना जास्त त्रास नाही देऊ इच्छित. प्यारेलाल पुन्हा संतोषचा पाठलाग करतो आणि बघतो की संतोष जादूच्या विहिरीमध्ये जातोय आणि तो त्या विहिरीमधून कांदे घेऊन खातोय. कांदा खाल्ल्यानंतर एक संतोषचे दोन संतोष तयार झाले. हे दृश्य बघून प्यारेलालला आपल्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नव्हता. ओ तर ही गोष्ट आहे, या जादुई विहिरीमुळे संतोष एवढी प्रगती करतोय, आता मला कळलं. प्यारेलाल त्या विहिरीमध्ये उतरतो आणि तिथे जाऊन तो एक कांदा खातो. परंतु प्यारेलालच्या लालची स्वभावामुळे कांदा खाल्ल्यानंतर प्यारेलाल त्या विहिरीमध्ये आतमध्ये जातो. पापी माणसा, त्या लक्कडहाराची प्रगती तुला बघवली नाही का? जे तू इथे सुद्धा आलास, आता शिक्षा भोग. अरे वाचवा 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 मला वाचवा, मी घुसत चाललो आतमध्ये. प्यारेलालचा आवाज ऐकून संतोष त्याला बाहेर खेचतो. आज तर तू वाचलास, आता परत तू विहिरीकडे आणि संतोष कडे बघितलंस ना, तर विचार कर तुझी वाट लावीन. एवढं ऐकून प्यारेलाल स्वतःचा जीव हातात घेऊन धावत पळत जातो. सगळ्या घडलेल्या गोष्टी संतोष घरी जाऊन गुंजनला सांगतो. पहिल्यांदा तर गुंजन खूपच घाबरली होती, परंतु संतोषला सही सलामत बघून ती त्याला सांगते. बरं झालं की तुम्ही सही सलामत आहात, नाहीतर माहित नाही काय झालं असतं.
मी तर याचा विचार पण नाही करू शकत हो। देव करो आपल्या कुटुंबावर अजून कोणतं संकट नको येऊ दे, कोणाची वाईट नजर नको लागू दे, सगळं काही चांगलं होऊ दे। संतोष आणि गुंजन आपलं पुढील जीवन खूपच आनंदाने जगू लागतात।